आपलं आरोग्य सुधारायचंय, रासायनिक शेतीपासून 100% मुक्त व्हायचंय, त्यासाठी ग्रामसेतू ॲग्रो घेऊन येत आहेत स्वस्त सेंद्रिय खते औषधे। आपल्या जुन्नर शहरामध्ये शुभारंभ करत आहोत साईशा ॲग्रो ट्रेडर्स, ग्रामसेतू ॲग्रो ऑर्गॅनिक खते औषधे आणि शेतीविषयक सल्ला। आमचा पत्ता साईशा ॲग्रो ट्रेडर्स, महाबरे कॉम्प्लेक्स, साई सोनू कॉम्प्युटर्स शेजारी, बोडके नगर, जुन्नर। संपर्कासाठी क्रमांक 8600 56 50 01, 98 60 70 61 40, तसेच 77 73 99 90। शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहेत। दिवस परतीचा पाऊस मुसळधार स्वरूपात पडत असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांची असलेली पिके व त्या पिकांमध्ये साठलेले पाणी यापासून पिकांना धोका निर्माण झाला आहे। सोयाबीन, मका, कांद्याचे रोप, नवीन लागवड केलेले कांदे, फ्लावर, कोबी व तरकारी पिके आता सडू लागलेली आहेत। सोयाबीनला मोड येऊ लागले आहेत। मुसळधार पडणारा पाऊस हा रोजच येत आहे, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन द्विदल पिके घेण्यात येत आहे। त्यांना मोड यायला सुरुवात झाली असून सोयाबीन जागेवर कुजू लागले आहे। अशातच महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकरी वर्गातून जोरदार मागणी होत आहे। आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब वायकर यांनी मंडल कृषी अधिकारी नारंगाव यांचे पर कृषी पर्यवेक्षक RM गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता गाडेकर साहेबांनी पुढे आदेश दिले असून गावोगावी पंचनामे चालू झाले आहेत अशी माहिती सौ MB ठोंबरे मॅडम यांनी जास्तीत जास्त लोकांनी पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन यावेळी केले। चालू वर्षी मान्सूनोत्तर बिगर मोसमी पाऊस सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांचं जुन्नर तालुका आणि परिसरामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी आपण शासनाकडून आदेश पंचनामा करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। त्या संदर्भात काल 31 ऑक्टोबर रोजी आपल्या तालुका स्तरावर मीटिंग आयोजित करून संबंधित पिकांचे, मग त्यामध्ये सोयाबीन असेल, भुईमुग असेल, द्राक्ष पीक, फळबागा, इतर भाजीपाला, या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले, तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित यंत्रणेशी कृषी विभागाचा कृषी सहाय्यक, महसूल विभागाचे तलाटी म्हणजे गाव कामगार तलाटी, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संबंधित गावातील संबंधित ग्रामपातळीवरील अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांचं शेतपिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आपल्या पिकांचे पंचनामे कालमर्यादित असल्यामुळं ताबडतोब करून घ्यावेत। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर, आज 24 तास ओझर।